पुणे महापालिका आणि पोलीस प्रशासनाचे चोख नियोजन आणि वेशव्यवसाय करणाऱ्या महिलांनी पाळलेली स्वयंशिस्त यामुळे आतापर्यंत शहरातील रेड लाईट एरियात कोविड नाईन्टीनचा फैलाव होण्यापासून थांबवण्यात यश आले होते मात्र आता बुधवार पेठेतील वेशा व्यवसाय परिसरातही कोरोनानं शिरकाव केला आहे तेथील दोन महिला आणि तीन पुरुषांची कोरोना टेस्ट शनिवारी संध्याकाळी पॉझिटिव्ह आली आहे या दोन्ही महिला वेशव्यवसाय करतात तर पुरुष त्याच भागात राहणारे असून ते फेरीवाले आहेत गेले चार महिने या ठिकाणी कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात येथील निर्बंध कमी करण्यात आले होते त्यामुळे येथील जीवनमान सुरू शुरु होते तर महिलांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला होता मात्र आता या ठिकाणी कोरोनाचा शिरकाव झाल्याने रेड लाईट एरिया पुन्हा बंद केलाय तर आम्हाला मिळणाऱ्या उत्पन्नाचं काय होईल असा प्रश्न येथील महिलांना पडला मार्चमध्ये संचारबंदी लागू झाल्यावर खबरदारीचा उपाय म्हणून हा भाग पत्रे लावून सील करण्यात आला होता या काळात रेड लाईट भागातील महिलांनी पोलिसांना आणि येथील मंडळाच्या कार्यकर्त्यांना सहकार्य केले आणि तेथील महिलांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून दूध भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या दोन्ही महिलांचे वय पस्तीसच्या घरात असून सुदैवाने त्यांना कोणतेही आजार नाहीयेत मात्र त्यातील एक महिला ही चार महिन्याची गर्भवती आहे त्यामुळे किमान तिला तरी ऍडमिट करून घेऊन तिच्यावर उपचार करणं गरजेचं आहे असे कायाकल्पच्या प्रकल्प प्रमुख सारिका लष्करे यांनी सांगितले लक्षणे आढळून आल्यानं आम्ही या पाचही जणांना नायडू रुग्णालयात पाठवलं होतं त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं डॉक्टरांनी त्यांना होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला मात्र या सर्वांची घरे खूप छोटी आहेत कुटुंबातील इतर व्यक्ती तिथे राहतात त्यामुळे या सर्वांच्या उपचारासाठी प्रशासनाने रेड लाईट एरियातच कोविड केअर केंद्राची उभारणी करायला हवी तसेच येथील सर्वांची टेस्ट करायला हवी